6 जानेवारीला झालेल्या मंदिर चोरीच्या घटनेतील आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून वाहन चोरी व घरफोडीचे 4 गुन्हे उघडकीस आणले आहे. मंदिर चोरीची ही घटना हुडकेश्वर पोलीस स्टेशन हद्दीत घडली आहे. पोलीस स्टेशन हुडकेश्वर हद्दीत 6 जानेवारीला झालेल्या मंदिर चोरीच्या घटनेतील आरोपींना गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून पोलिसांनी अटक केली आहे. रितेश उर्फ मोंटू सोनकुसरे, अंकुश बंडूजी मार्के आणि प्रतीक शुभम हंसराज असे आरोपींचे नाव आहे. आरोपींचा अधिक तपास केला असता 2 घरफोडी आणि 1 वाहन चोरीचा गुन्हा उघडकीस आला असून पोलिसांनी 3 गुन्ह्यात झालेला मुद्देमाल रिकव्हर केला आहे. पोलीस स्टेशन हुडकेश्वर हद्दीमध्ये जो मंदिर चोरीचा गुन्हा दाखल झालेला होता दिनांक 6 जानेवारी रोजीचा, तो आमच्या तपास पथकाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी गोपनीय माहिती काढून तो गुन्हा उघडकीस आणलेला आहे. सदरील गुन्हा करणारे आरोपी रितेश उर्फ मोंटू सोनकुसरे, त्यांचे सहकारी अंकुश बंडूजी मार्के आणि प्रतीक शुभम हंसराज असे हे 3 जण आहेत. ह्या लोकांना जेव्हा मंदिर चोरीच्या गुन्ह्यामध्ये आपण अटक केलं तेव्हा त्यांनी चोरीतले ॲम्प्लिफायर आणि गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल आणि रोख रक्कम असं त्यांच्याकडनं काढण्यात आलं, रिकव्हरी करण्यात आली. त्याशिवाय मोटर वाहन चोरीची त्यांनी चोरलेली मोटरसायकल ही सुद्धा त्यांच्याकडनं जप्त करण्यात आली आणि त्याशिवाय घरफोडीचे 2 मधील गेलेले त्यांच्याकडनं हस्तगत करण्यात आलेलं आहे.